नमस्कार, मी भीमराव लोणारे आयबीएम टीव्ही 9 न्यूज आणि डब्ल्यूएच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। यावेळी मी संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकामध्ये ओबीसी बांधवांचं आणि कुणबी बांधवांचं आंदोलन सुरू आहे। आमच्यासोबत ओबीसी नेते नरेश भाऊ बर्डे जी आमच्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। बर्डे साहेब, आपलं आयबीएम टीव्ही 9 आणि डब्ल्यूएच न्यूजमध्ये स्वागत आहे। काय सांगाल एकूणच हे जे आंदोलन सुरू आहे संविधान चौकामध्ये? मागील 7 ते 8 दिवसापासून या आंदोलनाची सुरुवात झाली आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे एक मराठा जारंगे म्हणून जालन्यामध्ये एक त्यांनी आमरण उपोषणाला बसला आणि त्या तिथे जे आंदोलन झालं आणि जे काही सरकारतर्फे लाठीमार झाला त्या सगळ्या गोष्टीचा उद्रेक म्हणून हे आंदोलन झालेलं आहे। आणि त्यामध्ये जे स्टेटमेंट झालं, पहिले जारंगे साहेबाचं स्टेटमेंट असं होतं का आमच्या मराठ्यांना कुणबीच्या वंशवलीनुसार मराठ्यांच्या वंशवलीनुसार त्यांना आरक्षण द्यावं। मग नंतर काही असा प्रकार झाला, नेते भेटायला जातात, आंदोलनं होतात, त्या आंदोलनामध्ये संस्थापक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदजी पवार साहेब हे तिथे गेले आणि गेल्यानंतर काय प्रकार घडला आणि जारंगे साहेबांचं स्टेटमेंट चेंज झालं आणि त्या स्टेटमेंटमध्ये सरळ सरळ म्हटलं त्यांनी जारंगे साहेबांनी पाटलांनी का आम्हाला सरसकट मराठा समाजाला कुणबी करण्यात यावं। पण मित्र, सरसकट कुणबी करणं एक संविधानिक काही अडचणी असतात, काहीतरी मागण्या करायच्या आणि लोकांमध्ये जनमानसामध्ये द्वेष निर्माण करायचा अशा प्रकारचं एक कृत्य झालं आणि आमचा एक कुणबी समाज आज विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात कुणबी समाज आहे। आमच्या कुणबी समाजाला भीती वाटली, प्रत्येक माणसानं भीती बाळगायला पाहिजे आणि त्या भीतीपोटी आम्हाला गव्हर्नमेंटने काही सरसकट कुणबी केलं नाही, परंतु आम्हाला भीती होती। म्हणजे सरसकट जर महाराष्ट्र सरकारने जर म्हटलं की सरसकट मराठ्यांना कुणबी समाजांच्या जातीचा दाखला द्या, काय नुकसान होणार आहे म्हणजे ओबीसी समाजांच्या आणि कुणबी समाजांचं? सरसकट जर त्यांना कुणबी केलं तर मराठा समाज तिथे ज्या पश्चिम महाराष्ट्रात त्या क्षेत्रामध्ये आज 18 ते 22% आहे, त्या टक्क्याचं आमच्या कुणबी समाजाचं ओबीसीतलं जे आरक्षण आहे, आम्हाला आता सध्या 19% आपल्या विदर्भामध्ये आरक्षण आहे, कुठं चंद्रपूरला तर 12 ते 13% आहे, 52% आरक्षण आहे, त्याच्यातलं 19% फक्त आम्हाला आम्ही यूज करून राहिलो आहे, आम्हाला तर माहीतच नाही आमच्या तेही पूर्ण भेटत नाही। तर भीती वाटली आमच्या कुणबी समाजाला का बुवा आम्ही आज तर आम्हाला काहीच मिळून नाही राहिलं आणि याच्यात मराठाला सरसकट कुणबी केल्यामुळे आमचं ओबीसीमधलं जे आरक्षण आहे, आम्ही ओबीसी समाजामध्ये मोठा भाऊ आहे, कुणबी समाज हा मोठा आहे, त्याच्यानंतर तेली, त्याच्यानंतर माळी, आम्हाला भीतीपोटी आम्ही हे आंदोलन केलं का एखाद्या सरकारनं करून टाकलं तर आज प्रवेश असो, इंजिनिअरिंग कॉलेजचा प्रवेश असो, नोकरीमध्ये असो, अशा ह्याच्यात आम्हाला धोका निर्माण होईल। आम्ही आणि मित्र हो, आज आमचा कुणबी समाज संकटात आहे, 1 महिन्यापासून पाऊस पडला नाही आहे, दुबारा पेरणीचं संकट आहे आणि या सगळ्या संकटाच्या काळामध्ये आंदोलनं करणं आणि आंदोलनात येणं, आज 20% कुणबी शहरामध्ये राहतो पण 80% खेड्यापाड्यात राहतो, तर अशा या ह्याच्यात आमचं एकच म्हणणं आहे का ओबीसी। आणि मला आनंदाची गोष्ट एवढी आहे की आमचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 2016 असताना मराठाला आरक्षण दिलं आहे, त्यांचं आरक्षण हायकोर्टामध्ये स्टँडही झालं, परंतु महाविकास आघाडीची सरकार आली त्यावेळी 2019 आणि ते संस्थापक अध्यक्ष शरद पवारच्या हातात असलेली जी सरकार होती त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये 2.5 वर्ष त्याचा पाठलाग केला नाही। तुमचा आरोप आहे का की महाविकास आघाडीच्या सरकारनी म्हणजे हा घोळ करून ठेवलेला, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? बिलकुल, त्या काळामध्ये त्यावेळेस त्यांनी जर 2.5 वर्ष कार्यकाळ होता, करोनाचा चालू होता त्या पिरियडमध्ये, हे चांगले जर आपण मुद्दे मांडले असते सुप्रीम कोर्टात तर हे मराठाला 16.5% जे आम्हाला दिलं होतं आरक्षण ते लागू झालं असतं, परंतु त्या 2.5 वर्षात काही नाही केलं आणि आता महाराष्ट्रामध्ये जे वेगळ्या प्रकारचं राजकारण झालेलं आहे, वेगळ्या प्रकारची लोकं जॉईंट झाली आहे, फुटाफुटी झाली आहे, त्यामुळे त्याचा फायदा घेऊन जनतेमध्ये भ्रम पैदा करण्याचं हे मला तरी वाटते का अशा प्रकारचं काहीतरी कृत्य आहे। मराठा समाजांचं आंदोलन सुरू आहे एका भागाला आणि एका भागाला कुणबी समाजांचं आंदोलन सुरू आहे ओबीसी समाजांचं, काय वाटते तुम्हाला हे जे दोन समाजामध्ये ते निर्माण होण्याच्या मार्गावर आहे याला जबाबदार कोण? मनोज जरांगे आमरण उपोषणावरती बसला, ते संवैधानिक पद्धतीने शांततेने चालणारं आमरण होतं, गृह मंत्रालयाच्या मंत्रालयानं तिथं
सघन लाठीचार्ज करण्याचे आदेश कसे दिले, का दिले, काय मणिपूर गडबडत आहे? कुकी आदिवासींनी मते दिली असा संघर्ष निर्माण करायचा महाराष्ट्रात, ये शंका है। आणि मग हे केल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले तर सरकार हालायला लागली आणि मग नाही का मनोज जरांगेच्या मागे पाठपुरावा ना। आता काय म्हणतात, आता असं म्हणतात मनोज जरांगेनं मग समोर मागणी वाढवली कोणती, सर सकाट ते निजामशाहीच्या कालखंडातले कुणबी म्हणून पुरावे उपलब्ध नाहीत आणि म्हणून सर सकाट मराठा समाजाला कुणबी म्हणून घ्या, कदम बढा दिए उसने। आज आज एक 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 गोष्ट अशी झालं की आज जे भिडे आहेत गुरुजी, भिडे गुरुजीला त्या म्हणजे जावं लागलं तिथे त्यांची मनभरणी करण्यासाठी, का म्हणजे कोणी पाठवलं त्यांना तिथे? मी तुम्हाला एक सांगतो, जरा एक लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले, नंतर संभाजी भिडेचे दौरे निघाले, आग ओकत गेला, नाही घडलं काही, आणि म्हणून हा डाव आहे की मनो मराठा समाजाचा आंदोलनावरती लाठीचार्ज करून महाराष्ट्राला भडकवायचा आहे आणि आता हा मराठा कुणबीवाद पेटवण्यामध्ये ते यशस्वी झाले। परंतु प्रश्नाचा आहे, भारतीय राज्यघटना काय म्हणते, या देशामध्ये मागासवर्गांना आरक्षण देण्याकरता तीनच कलमं आहे, 340 इतर मागासवर्गाकरता आहे, 341 आदिवासींकरता आहे, 342 या अनुसूचित जमातीकरता आहे, ज्या जाती येतात ते ठरलेल्या आहेत। आता कुणालाही आरक्षण द्यायचं असेल मराठा सदृश जातींना तर ते OBC अंतर्गतच द्यायला लागते, बाहेर कुठे देणार? का नवी संविधान के कलम बनणार आहे की और इसलिए राज्यकर्ता वर्ग जो चुत्या बनारा की आम्ही OBC वर्गाला आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण देऊ, हे मूर्ख बनारा झुटा बोल रहा है, म्हणून हे आंदोलन महत्त्वाचं आहे OBC। मग हे आंदोलन केव्हापर्यंत म्हणजे केव्हापर्यंत सुरू राहणार तुमचं आंदोलन OBC समाजात? जोपर्यंत सरकार आम्हाला लिखित स्वरूपात देत नाही आहे। आता मला कालचीच न्यूज आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊंनी सांगितलं का मी आम्ही मराठ्यांचं आरक्षण कमी करणार, OBCचं आरक्षण पर्सेंटेज कमी करणार नाही। आणि मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो त्या 2016 त्यांना स्पेशल इकॉनॉमिक विकर सेक्शनखाली 16.5% आरक्षण मान्य केलं सदनमध्ये, दोन्ही सदनमध्ये, आणि हायकोर्टात स्टँड झाला आहे त्याच आरक्षणाला। सुप्रीम कोर्टामध्ये जर आपण त्याला हे केलं तर ते आरक्षण पुन्हा मिळू शकतो आणि अशाच प्रकारचं काहीतरी आरक्षण होईल। OBCच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असं आम्हाला लिखित स्वरूपात ज्या दिवशी देईल त्या दिवशी आम्ही हे आंदोलन मागे घेऊ। OBC समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये असे OBC बांधवांचं मन आहे, मत आहे, तुम्हाला काय वाटतं त्याचा मार्ग काय? मग आता यांनी सांगितलं की 16% आरक्षण, याच्याकरता मार्ग आहे की सुप्रीम कोर्टानं ज्या 50% मर्यादा घातल्या आरक्षणावरती त्या मर्यादा हटवाव्या लागतात आणि महाराष्ट्र सरकारने प्रस्ताव पारित करून तसा केंद्र सरकारला पाठवून जसं तामिळनाडूने 72% आरक्षण दिला ही कृती करावी लागते। आहे का तेव्हा तयारी देवेंद्र फडणवीसची आपली करोना तयारी? हे महाराष्ट्र फुले आंबेडकर का सामाजिक न्याय का महाराष्ट्र आहे ना, कब करूंगे आप? जरा दिखाओ ना बड़प्पन की ब्राह्मणशाही और पेशवाई चलाऊंगे, ये करे बगैर रास्ता नहीं है। तुमचं असं म्हणणं आहे की आरक्षणामध्ये वाढ करायला पाहिजे, म्हणजे OBCचंच आरक्षण 52% असताना 27% आहे ना देशात, महाराष्ट्रात 19%, आदिवासी जिल्हा गडचिरोलीमध्ये फक्त 6% OBCचं आरक्षण, हे जे काही अडचणी आहेत ह्या दूर करण्याकरता ज्या आरक्षणाच्या मर्यादा ठरल्या 50% त्या मागे घ्याव्या लागतात। आणि नक्की पण आयोगाने सांगितलं आहे ना, ज्योतिबा फुले तेव्हाच म्हणत होते लोकसंख्येच्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, तर तो विचार स्वीकार केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही, नाहीतर महाराष्ट्रामध्ये दंगे पेटणार आहेत, जातीय संघर्ष निर्माण होणार आहे, हे आंदोलन हे दाखवून आलेलं आहे। आमचा प्रश्न असा आहे का हाच डाव आहे का सरकारचा, कारण की किया क्या 10 साल में वो तो कुछ है नहीं, तो क्या दंगों के आधार पर आप चुनाव को फेस करोगे 2024 के, हे प्रश्न निर्माण झाले आहे। निश्चित काय बोलू इच्छिता तुम्ही, पण काय सांगाल? कालच सर्वपक्षीय मीटिंग झालेली आहे मंत्रालयामध्ये मुंबईला आणि त्याच्यात सर्वांमध्ये असा ठराव झालेला आहे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यात सगळ्याच पक्षाचे लोक होते आणि त्यांनी असं ठरवलं आहे का बुवा याच्यातून एक कृती समिती एका रिटायर्ड जजच्या अधिकाराखालती शिंदे म्हणून आहे त्याच्या नेमलेली आहे आणि जरांगे साहेबांकडे विनंती करणार आहे ती कृती समिती का बुवा तुम्ही हे करा। आणि खरंच इथे ज्या साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
ते 50% जी लिमिट आहे सुप्रीम कोर्टामध्ये घटनेमध्ये दिली आहे ती लिमिट वाढू, सुवर्ण वर्गाला 10% दिलेलं नाही ना आरक्षण, तेच प्रकारचं आरक्षण ते जर मार्ग काढू शकले तर तो मार्ग निघणार आहे आणि तो निघेली, कारण का मराठाला आरक्षण दिलं होतं त्याच्यामुळे ही सरकार मराठ्याच्या विरोधात नाही हे मी इथे स्पष्टपणे नमूद करू इच्छितो। मराठा समाजांचं एकीकडे आंदोलन सुरू आहे आणि एकीकडे कुणबी आणि ओबीसी समाजांचं आंदोलन सुरू आहे, हे कसल्या संदर्भात की कुणबी ओबीसी समाजांचं जे आरक्षण आहे ते मराठा समाजांना देऊ नये आणि मराठा समाजांना सरसकट जातीचं कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र देऊ नये या मागणीसाठी या संविधान चौकामध्ये, नागपूरचं संविधान चौक आहे हा ऐतिहासिक संविधान चौक आहे, तिथे कुणबी समाजांचं आणि ओबीसी समाजांचं आंदोलन सुरू आहे। सरकारने जर मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर आरक्षणामध्ये वाढ करायला हवी अशीच भावना ओबीसी समाजांची आहे आणि कुणबी समाजांची आहे आणि सरकारनी ह्या दोन्ही समाजांमध्ये जो वाद निर्माण झालेला आहे आणि तो वाद जो राज्य सरकारने जो निर्माण केलेला आहे जर आरक्षणामध्ये जर वाढ केली तर हे दोन्ही वाद जे जनगणनेच्या प्रमाणानुसार हे दोन्ही वाट सुटतील असं या ओबीसी बांधवांचं म्हणणं आहे आणि तेव्हा कुठे महाराष्ट्रामध्ये ओबीसी बांधव कुणबी बांधव आणि मराठा बांधवांमध्ये हा जो वाट पेटलेला आहे तो शांत हो। तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही 9 न्यूज WH न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यास विसरू नका। धन्यवाद, नमस्कार।